आजच्या आपल्या ह्या ऑनलाईन मार्गदर्शनपर परिषदेत माझ्या माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब अमित देशमुख जी आहेत मुख्य सचिव आहेत आपल्या आरोग्य खात्याचे सचिव आहेत विशेष म्हणजे गेलं वर्ष दीड वर्ष आपल्याला जपणारे टास्क सुद्धा डॉक्टर्स आहेत आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करणारा माझा डॉक्टर म्हणून ज्याला संबोधलं जातं असे सर्व राज्यभरातले माझा डॉक्टर्स आणि जे नागरिक या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित आहे अशा सर्व बांधवांनो आणि भगिनीनो आपल्याला आत्तापर्यंत आपल्या मुख्य सचिव महोदयांनी आणि आरोग्य सचिवांनी म्हणजे डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आपण आज नेमके कुठे आहोत याची कल्पना दिलेली आहे सुविधांच्या बाबतीत कुठे आहोत त्या सुविधांचा उपयोग आपण कसा करतो आहोत लसीकरण किती झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत तसं पाहिलं तर आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे आज तरी करोनाची परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आली आहे असं नक्की आपण म्हणू शकतो मग कोणीतरी प्रश्न विचारेल असं जर आहे तर मग आजचा हा सगळ्या चर्चेचा घाट कशासाठी घातला तर त्याचं कारण स्पष्ट आहे की जगभर इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा अनुभव त्या त्या देशातील नागरिकांना येताना दिसतो आहे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आकडेवारी दाखवते त्याच्या डिटेलमध्ये आपले सगळे सहकारी डॉक्टर सांगतील आणि विशेष म्हणजे ह्या परिषदेत आपले डॉक्टर मुकुल मेहता ते सुद्धा परदेशात काय काय चाललेलं आहे त्याही बाबतीत आपल्याशी बोलणार आहेत आणि आज आपल्याला भेटायचं कारण एवढ्यासाठीच जर का तिसरी लाट ही अपरिहार्य हो, म्हणजे येणारच असेल येऊ नये अशी आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे मला असं वाटतं प्रार्थनेच्या एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे प्रार्थनेच्या एक पाऊल पुढे टाकायचं म्हणजे प्रयत्न आले पाहिजेत आणि हे प्रयत्न करण्यासाठी तिसरी लाट येऊ नये येणार असेल तर ती लांबवली कशी पाहिजे तिची घातकता कमी कशी करायला पाहिजे कशी करता येईल यासाठी जर आपण हे बरोबरचं युद्ध असं मानलेलं आहे तर आपली शस्त्र परजून ठेवण्याची हीच वेळ आहे एक शस्त्र परजून ठेवतो शस्त्र म्हणजे काय की माझे सगळे सैनिक जे तुम्ही आहात डॉक्टर्स आहेत आपले प्रशासकीय सगळे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत जिल्हाधिकारी आहेत सगळेच पोलीस आहेत अगदी ब्रिगेडचे सुद्धा जवान आहेत सुद्धा एक सज्ज राहण्याची एक आवश्यकता आहे की शत्रू अजूनही पूर्ण पराभूत झालेला नाही मागे मी म्हटलं होतं की आपण पाल मारल्यानंतर शेपूट वळवळतं तसं एक त्याचं थिक तेल हा जो काही प्रकार आहे तो अजूनही आपल्या राज्यात वळवळताना दिसतो आहे आणि तो दिसल्यानंतर त्याचाही बंदोबस्त करण्याची आपल्याला आवश्यकता आहे मग आपणही सज्ज राहिलं पाहिजे आपली शस्त्रास्त्र म्हणजे औषधं बरोबर त्याचा साठा केलं आहे की नाही ज्याची ज्याचं सुतोवाच आपल्या मुख्य सचिव महोदयाने केला त्या ऑक्सिजनची सुद्धा एक पुरेशी आपल्याकडे निर्मिती होते आहे त्याचा साठा होतो आहे की नाही आणि विशेष म्हणजे आपल्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची जी काही यंत्रणा आहे मग ते व्हेंटिलेटर्स असतील इतर काही इलेक्ट्रिक यंत्रणा असेल त्याचंसुद्धा एक ऑडिट त्याचीसुद्धा तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण अनुभवलेलं आहे ज्या वेळेला कोविड त्याची लाट चढते शिखरावरती पोचते तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला उसंत नसते सतत पेशंट येत असतात मग ऑक्सिजन बेड लागत असतात व्हेंटिलेटर लागत असतात आणि मग आपली यंत्रसामुग्री आहे तिचा जास्त वापर झाल्यामुळे लोड ती घेऊ शकत नाही आणि कुठेतरी दुर्घटना घडू शकते म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की आपण आपले क्लिनिक आपले दवाखाने आपल्या हॉस्पिटलची पुन्हा एकदा इलेक्ट्रिकच्या मा जी काही इक्विपमेंट आहे त्याचं ऑडिट करून ठेवावं आज ही आपली परिषद आयोजित करताना हा जो योगायोग आहे तो माझ्या लक्षात आला नव्हता तो म्हणजे आज शिक्षक दिन आहे आपले भारताचे हिंदुस्तानचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात एक मोलाचा वाटा उचलला आणि त्याला एक दिशा दिली त्यांचा जन्मदिवस त्यांना तर अभिवादन मी करतोच आहे पण शिक्षक दिनाच्या या योगायोगाच्या दिवशी शिक्षक कसा कुठे केव्हा भेटेल कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही गेले दीड वर्ष कोरोना आपल्याला जे वेगवेगळे धडे शिकवत आहे त्या धड्यातून आपण काय शिकलो आहोत त्याचासुद्धा एक आढावा घेण्याची आजची फार महत्त्वाची गरज आहे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर आपल्याला नदी पार करायचे किंवा सगळ्यांनाच काय नदी पार अशी करता येत नाही पोहता येतच असेल किंवा नसेल पण रस्ता क्रॉस करताना आपण काय करतो डावीकडे बघतो उजवीकडे बघतो थोडंसं मागे वळून पाहतो आणि पुढे पुन्हा एकदा कुठे रहदारी चालू नाही ना मग त्यात आपण रस्ता क्रॉस करतो आता आपल्याला या करोनाचं संकट हे क्रॉस करून पुढे जायचं आहे आणि त्याचसाठी प्रदीपजींनी जे जी आपल्याला प्रेझेंटेशन दिलं की आपल्या राज्यात काय चालू आहे आपल्या देशात इतरत्र काय चालू आहे इतर देशांमध्ये काय चालू आहे मागे पुढे उजवीकडे डावीकडे वळून पाहून नीट प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकण्याची फार मोठी आवश्यकता आहे आणि त्याचप्रमाणे आपण प्रत्येक पाऊल टाकतो आहे हां आता काही जणांना मला थोडंसं आश्चर्य वाटतं की आपण ही सगळी काळजी घेताना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झालेली आहे हे उघडा ते उघडा अमुक उघडा अमुकच अमुक कामं हे असं आहे ते तसं आहे आणि सगळं सगळ्यांना मी सांगतो थोडा धीर धरा संयम धरा आपण ज्या गोष्टी उघडत चाललेलो आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत मग अशा वेळेला घाई गर्दी जर का करत राहिलो तर मला असं वाटतं की आणखीन काही महिने किंवा काही वर्ष आपण या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही आणि मग प्रश्न असा येतो की समजा जसं आता हे पॅन्डेमिक सुरू आहे त्याच्यानंतर ते, ते, ते एन्डेमिक होतं म्हणजे काय होतं तसं होऊ नये अशी आपली प्रार्थना आणि तसा प्रयत्न असला पाहिजे म्हणजे काय की करोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता असू शकते तर तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आज मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे काय आहे ऑक्सिजनचे बेड्स किती वाढवलेत वाढवलेत आपण सव्वा लाखाच्या आसपास आज ऑक्सिजनचे बेड्स वाढवले आहेत बेड्स अजूनही <laughs> किती वाढू शकतो पण त्या बेड्सना आवश्यक असलेला ऑक्सिजन देऊ शकतो का हा मोठा प्रश्न आहे जो गेल्या दुसऱ्या लाटेच्या पीकच्या वेळेला आपल्याला फार त्याचा विचित्र अनुभव आला होता म्हणजे साधारणतः जर का मी बरोबर बोलत असेन तर आपल्याला त्या दिवशी त्यावेळेला ऐंशी हजार रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज होती असे आपल्या राज्यात होते ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे सव्वा लाख बेड्स होते त्याही वेळेला होते पण ऐंशी हजार पेशंट होते पण त्या पेशंट्सना पुरेल एवढा ऑक्सिजन आपल्या राज्यात नव्हता आजही आपल्या राज्याची ऑक्सिजनची उत्पादन क्षमता साधारणतः बाराशे तेराशे चौदाशे इथपर्यंत आपण करू शकलेलो असलो तरी त्यावेळेला प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजन लागत होता तो साडेसतराशे अठराशे मेट्रिक टन साडेसतराशे अठराशे मेट्रिक टन बाराशे उत्पादन क्षमता म्हणजे साधारणतः पाचशे मेट्रिक टन हा आपल्याला इतर राज्यातून आणावा लागत होता आणि ते आणणं म्हणजे ते रूर केला असेल काही शेकडो महिलापासून किंवा हजारो महिलांपासून आपल्याला तो आणावा लागत होता आणि ते आणणं हे फार अवघड होतं मग तो येईपर्यंत आपली सगळी यंत्रणा श्वास रोखून बसलेली असायची मग एका बाजूला कोविडचे रुग्ण ऑक्सिजन नाही म्हणून श्वास घ्यायला तळमळत होते पण दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन आणेपर्यंत आपली यंत्रणा श्वास रोखून बसली होती ही तेव्हाची परिस्थिती होती आणि ते जर का चित्र आपण पुन्हा आपल्या राज्यात निर्माण होऊ द्यायचं नसेल तर मला असं वाटतं आज आपल्याला आपल्या राज्यात जेवढा ऑक्सिजन आपण उत्पादन करतो आहोत तेवढ्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे म्हणजे काय करायला पाहिजे मी आकडेवारी जी घेतलेली आहे ती हीच ही ही आहे की आज आपण साधारणतः चौदाशे मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करतो आहे हा चौदाशेच्या चौदाशे सर्व काही आरोग्य यंत्रणेसाठी नाही आहे त्यातला बराचसा हा औद्योगिक ज्या काही आपल्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो मुख्यतः त्यातला जो ऑक्सिजन आहे तो स्टील इंडस्ट्रीला वापरला जातो त्याच्यानंतर काही ग्लास फार्मास्युटिकल किंवा लघु उद्योजक यांच्यासाठी वापरला जातो मध्ये सुद्धा हा कुठे वापरला जातो तर आपल्याला जी औषधं लागतात त्या इंजेक्शनच्या ज्या वायल्स येतात त्या बनवण्यासाठी वॅक्सिन आपण आपल्याला म्हणतो की आम्ही वॅक्सिनेशन फार मला आपल्या यंत्रणेचं खरंच कौतुक करायचं आहे की काल आपण बारा लाखाचाही आकडा पार केलेला के आहे आपण झपाट्याने वॅक्सिनेशन करतो आहोत जेवढा वॅक्सिनचा पुरवठा होतो लसींचा पुरवठा होतो आहे तेवढा आपण तत्काळ आपल्या नागरिकांना ती सुविधा उत्पन्न करून देतो आहोत निर्माण करून देतो आहोत पण ते वॅक्सिन भरण्यासाठीसुद्धा ज्या व्हायल्स लागतात त्या बनवण्यासाठीसुद्धा ऑक्सिजनची गरज असते आणि गेल्या वेळेला आपण जेव्हा म्हटलं की आम्ही बाराशेच्या बाराशे सगळा ऑक्सिजन हा मेडिकलसाठी वापरला आरोग्यासाठी वापरला याचाच अर्थ असा की त्या काळासाठी ह्या हे सगळे उद्योगधंदे हे आपल्याला बंद करावे लागले आणि सुद्धा चित्र हेच आहे की साधारणत आज देखील दोनशे मेट्रिक टन हा कोविड रुग्णांसाठी वापरला जातो आजसुद्धा त्याच्यानंतर साधारणतः दीडशेच्या आसपास जे कोविड व्यतिरिक्त रुग्ण असतात आपल्याला ज्यांची सातत्याने आपण उपचार चालूच असतात तर सा, त्यांच्यासाठी ता दीडशे मेट्रिक टन हा वापरला जातोय म्हणजेच काय की साधारणतः तीन तेराशे चौदाशे मेट्रिक टन आज आपण उत्पादित करत असलो संपूर्ण संपूर्ण औद्योगिक मिळून तरी देखील तीनशे साडेतीनशे मेट्रिक टन ऑक्सिजन हा आज आपण वापरत आहोत आज आपण वापरत आहोत आणि आपला प्रयत्न मी आपल्याला मगाशी सांगितलं की लाट येऊ नये हा आहेच पण लाट आली तर इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये ह्याची आपण खबरदारी घेत आहोत याचं कारण असं की आपल्या आजूबाजूच्या राज्यातसुद्धा अगदी केरळामध्ये सुद्धा आज नाही म्हटलं तरी तिसरी लाट जोरात आल्याचं चित्र दिसतंय आपण जिथून जिथून ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न करतो आणि ऑक्सिजन आणतो त्या त्या राज्यांची ऑक्सिजनची आवश्यकता ज्या क्षणी वाढते त्या क्षणी तिथून आपल्याला येणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा बंद होतो आणि बरो ते बरोबर आहे कारण जर का त्या राज्यातच तेवढी आवश्यकता लागत असेल तर ते राज्य आपल्या येथील नागरिकांची ऑक्सिजनची सोय न बघता दुसऱ्या राज्यांना देऊ शकत नाही हे वास्तव आहे आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे की तिसरी लाट येऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि जर का आलीच तर त्याची घातकता कमी कशी राहील याचा प्रयत्न आपल्याकडनं मला अपेक्षित आहे आणि तो जर का प्रयत्न करायचा असेल तर साहजिकच आहे की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता न लागण्यासाठी पहिल्या प्रथम हे जे रुग्ण ज्यांच्याकडे जातात ते आपण सगळे डॉक्टर आहात ज्याला मी माझा डॉक्टर म्हणतो आणि आपली जबाबदारी अशी आहे की पावसाळा सुरू झालेला आहे एक आणखीन मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता वाटते ते कदाचित माझे माझ्यासोबत ट्रान्सपोर्टचे डॉक्टर आहेत ते मी जे बोलते ते अधोरेखित करा किंवा तुम्ही खोडू शकता कारण आप माझं काही वैद्यकीय ज्ञान मोठं नाही आहे मी आपल्याकडनंच ऐकून हे बोलत असतो साधारणतः इतर राज्यात जिथे डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव दिसतोय काही राज्यात डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव दिसतोय आणि त्याच्यात मृत्यूसुद्धा घडताना दिसत आहेत विशेष म्हणजे डेंगी असेल किंवा मलेरिया असेल इथे तशी लक्षणं ही पूर्वी दिसत होती तशी दिसत नाही आहेत म्हणजे ताप येताना दिसत नाही आहे अंगदुखी होते साहजिकच आहे कोविडची टेस्ट केल्यानंतर कोविड निगेटिव्ह आहे म्हणजे कोविड नाही ना मग काय काळजी नको पण आपल्या एक लक्षात येत नाही की कोविड एवढाच डेंग्यूसुद्धा हा घातक आहे आणि सुद्धा वेळेवरती निदान होऊन त्यालासुद्धा इलाज नाही आहे दक्षता घेणं हाच एक त्याच्यावरचा इलाज आहे तर समजा एखाद्याला कोविड निगेटिव्ह असला तरी डेंगी नाही आहे ना मलेरिया नाही ना इतर कोणता आजार नाही येणं ह्याच्यासुद्धा ना, टेस्ट करून घेणं हे फार आत्ताच्या दिवसात अत्यावश्यक झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळेजणं तज्ज्ञ आहात आपण सगळेजणं तत्पर आहात जी आपण दुसरी लाट आटोक्यात आणली पहिल्या लाटेचा अनुभव वेगळा होता पहिल्या लाटेला मला कल्पना आहे की डॉक्टर्सनासुद्धा एक धोका होता जो आजसुद्धा आहे खबरदारी नाही घेतली तर आजसुद्धा धोका आहेच पण त्यावेळेला आपल्याकडे एन नाईन्टी फाय मास्क नव्हते पी पी किट नव्हते इतर काही तशा सुविधा नव्हत्या आज त्या सुविधा आपल्याकडे आहेत एन नाईन्टी फाय मास्क आहेत पी पी किट आहेत लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आपल्याला लोकांना सांगण्याची गरज आहे की वॅक्सिन तर जरूर घेतलंच पाहिजे वॅक्सिन दोन्ही डोस ज्याचे ज्याचे त्या ये ता, तारखा येतात त्या तारखेला हे वॅक्सिन तर जरूर घ्यायलाच पाहिजे पण वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा चार चौघात वावरताना मास्क हा घातलाच पाहिजे हे एक डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना अधिकारानं सांगायला पाहिजे आणि मगाशी जे मी सांगितलं की काही लोक जे आपल्याला घाई 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 घाईने सगळं उघडायला सांगतात त्यांनासुद्धा मी नम्र विनंती करतो आहे की कृपा करून यामध्ये राजकारण आणू नका कारण राजकारण आपलं होतं पण जीव हा जनतेचा जातो त्या जनतेच्या जीवाशी खेळ होऊ देऊ नका मी तर म्हणेन आंदोलन जे आपण करता आपण हे नाही केलं मंदिरं नाही उघडली तर आंदोलन करून ते नाही केलं तर आंदोलन करू तर तसं करण्यापेक्षा मी पुन्हा एकदा सांगतो आंदोलन जरूर करा आंदोलन झालंच पाहिजे पण हे आंदोलन करोनाच्या विरुद्ध झालं पाहिजे करोनाच्या विरुद्ध मागे आपण सरपंचांची एक बैठक घेतली होती आणि त्यांनाही मी सांगितलं होतं की करोनामुक्त गाव आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रातल्या अनेक सरपंचांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि करोनामुक्त गाव हे त्यांनी करून दाखवलेलं आहे म्हणजे काय करायचं चा। तर चार चौघामध्ये सुद्धा आपण एकमेकाला जसं मग अशी आपण सांगितलं ना वायरसमधला आय आणि यू तसं मी आणि तू असं मिळून माझे कुटुंब माझी जबाबदारी कुटुंब हे माझ्या घरापुरतं आहेच पण जेव्हा आपण वस्तीत राहतो गावात राहतो तालुक्यात राहतो तेव्हा ते सगळं कुटुंब हे आपलं आहे आपण त्या कुटुंबाचा घटक आहोत आणि त्याची काळजी ही आपण एकमेकांनी घ्यायला पाहिजे तर तशा काही गोष्टी सुरू करा त्याच्यामध्ये जनजागृती आणा आता सणावारीचे दिवस हे सुरू झालेले आहेत दहीहंडी होऊन गेली आता पुढच्या काही दिवसामध्ये गणपती येणार मग नवरात्री येणार मग दिवाळी येणार एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो गेल्याही वर्षी आपण लॉकडाऊनमध्ये होतो लॉकडाऊनमध्येच होतो आता तसं बऱ्याचशा काही गोष्टी आपण उघडलेल्या आहेत पण गेल्या वर्षी सणासुरीच्या दिवसांनंतर ती लाट उसळली होती तोपर्यंत आपण तिला नियंत्रणात ठेवलं होतं पण तिचं जे काही शिखर आहे ते सप्टेंबरमध्ये आलं होतं सतरा अठरा सप्टेंबरच्या आसपास आलं होतं गेल्या वेळेला तेव्हा गणपती वगैरे होऊन गेले होते यावेळेला मात्र अजूनही गणपती आणि इतर गर्दीचे ज्याला सण उत्सव म्हणतो ते सुरू जरी झाले असले तरी पूर्णपणे संपलेलं नाही म्हणून मला आणि आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला एक विनंती करायचे की गर्दी होणार नाही ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे काही ठिकाणी मी सुद्धा आणि आम्ही सगळे राजकीय नेत्यांनीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की ज्या कार्यक्रमाला आम्ही जातो तिथेसुद्धा गर्दी होता कामा नये नाहीतर मग काय होणार लोका सांगे आणि स्वतः कोरडे पाषाण मग तुम्हीच आम्हाला विचाराल सगळी जनताच आम्हाला विचारेल अहो तुम्ही आम्हाला सांगता की हे करू नका ते करू नका आणि तुम्ही बघा काय करताय आत्तासुद्धा मी आपल्याशी मास्क काढून बोलतो आहे पण माझ्या अंतरावरती सगळी लोकं आहेत त्यांनी मास्क घातलेले आहेत आणि त्यांचं दोघांची दोन दोन वॅक्सिन घेऊन झालेली आहेत म्हणजे ही काळजी आणि ही जी खोली आहे ती सुद्धा मोठी आहे जर का हे छोट्या खोलीत बसून मी तुम्हाला ज्ञान पाजळत बसलो असतो तर मी ही चूक केली असती म्हणून ते होता कामाने आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला एक ठरवायला पाहिजे की ही लाट येऊ द्यायची नाहीच ही लाट थोपवली पाहिजे ही लाट थोपवायची का तिला आमंत्रण द्यायचं आहे हे सगळं ल आता नागरिकांनी ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि लाट जर का थोपवायची असेल तर मला असं वाटतं लसीकरण हे ज्या वेगाने आपण करतो आहे त्या लसीकरणाला प्रतिसाद हा जनतेने तेवढाच मोठा दिला पाहिजे आणि माझा डॉक्टर म्हणून तुम्हीसुद्धा सर्व डॉक्टर मंडळींना मी विनंती करतो आहे की आपल्याकडे येणाऱ्या सर्व पेशंटना आणि पेशंट नसेल तरी आपल्या संपर्कातील सर्व नागरिकांना आपण सुद्धा सांगायला पाहिजे की दोन्ही डोस लसीचे तुम्ही घेणं अत्यावश्यक हो आहे हे खरंच गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की एक गोष्ट आपण प्रदीपजी सांगितली की याच्यामध्ये हा जो व्हायरस आहे तो आपण बघितला की दरवेळेला नवीन नवीन काहीतरी रूप घेऊन आपल्याकडे येतो म्हणजे नवीन अवतारात हा विषाणूचा नवीन अवतार तो जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी एक जन्माला येतो आणि हा हा म्हणता जग ग्रासून टाकतो जसं डेल्टाचं झालेलं आहे आज डेल्टाने संपूर्ण नाही म्हटलं तरी संपूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे निर्माण कुठून झाला कुठेही झाला असेल पण तसंच तो कुठल्या तरी एका जगातल्या क्षेत्रात तो निर्माण होतो आणि आत्ता आपल्याकडे जागतिकरण म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण जगभर जी वाहतूक चालते त्या वाहतुकीच्या माध्यमातून त्याला आयतं वाहन मिळतं माणसाच्याच माध्यमातून तो या जग या देशातून त्या देशात जातो आणि जग व्यापून टाकतो आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आपण कुठेही यंत्रसामुग्रीमध्ये कमी पडलेलो नाहीत आपण अगदी मुंबईमध्ये कालच जिनोम सिक्वेन्सिंग लॅब त्याची सुरुवात सुरुवात केली आहे म्हणजे नवीन वेरियंट आला आहे है का ह्याची जर का शंका आली तर तीसुद्धा आपण आता मुंबईतल्या मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे ती, ती सु, सुविधा आहे तर तिथे आपण त्याची शंका निरसन करून घेऊ शकतो अशा प्रकारे आपण कुठेही पुन्हा एकदा सांगतो की आरोग्य सुविधांमध्ये आपण कमी पडलेलो नाही माझा दावा आहे जग खूप मोठं आहे देश खूप मोठा आहे पण महाराष्ट्राने ज्या वेगाने ज्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे तेवढी वाढ क्वचितच एखाद्या देशाने केली असेल असा माझा दावा आहे मग ते ऑक्सिजनचे बेड्स असतील व्हेंटिलेटर्स असतील इतर सगळ्या काही गोष्टी असतील ॲम्ब्युलन्स सेवा असेल सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही कमी पडू देणार नाही पण ऑक्सिजन मात्र हा आपल्याला एक कळीचा मुद्दा आहे जिथे तातडीने आपण काही करू शकत नाही आपल्याला हेही माहिती आहे की मी संपूर्ण राज्यातील प्रश राज्याच्या प्रशासनाला आपली उत्पादन क्षमता ही बाराशेवरून तीन हजार मेट्रिक टनपर्यंत नेण्याच्या सूचना केलेल्या आहेत त्या दिशेने सुद्धा आपण पावलं टाकतो आहोत पण ते प्लांट्स लागायला थोडा अवध्या लागतो आहे सहा महिने आठ महिने जसंजसं परदेशातून काही यंत्रसामुग्री मागवण्याची आवश्यकता असते ती ज्याप्रमाणे येते त्याप्रमाणे हे सुद्धा प्लांट्स हे सुरू होतील आणि मग नक्कीच लवकरात लवकर मी म्हणतोय की आपल्याकडे सर्व राज्यातील सर्व नागरिकांना आपण व्हॅक्सिन दिलेला असेल दुर्दैवाने जर का तिसरी लाट आली ती जेवढी लांबू तेवढी आवश्यक आहे कारण व्हॅक्सिनेशन त्या काळामध्ये जास्तीत जास्त करण्याची गरज आहे एक गोष्ट नक्की त्याच्या बाबतीत डॉक्टर्स पुन्हा एकदा सांगतील की ज्यांनी ज्यांनी दोन डोस वॅक्सिनचे घेतलेत त्यांना कोविड होण्याची शक्यता जरी असली तरी त्या कोविडचे घातक दुष्परिणाम हे त्यांच्यावरती जगभरामध्ये कमी आढळून आलेले आहेत कमी आढळून आलेले आहेत म्हणजे ती एक ढाल मानायला काही हरकत नाही मला असं वाटतं बाकी सगळ्या गोष्टी आपले सगळे तज्ज्ञ डॉक्टर सांगतील पण कृपा करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचे एक इशारे दिले गेले पाहिजेत आज जरी ही कोविडची परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी वाटत असली तरी देखील गेल्या काही दिवसामध्ये हलकी वाढ त्याच्यामध्ये दिसायला लागलेली आहे ही हलकी वाढसुद्धा आपल्याला थांबवायची आहे आणि उलट ती वाढ न होऊ न देता कोविडला शून्यावरती आणायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे मला असं वाटतं पुन्हा एकदा जगभरामध्ये काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपले डॉक्टर मेहता हे मार्गदर्शन करतील आणि आपल्याकडनं साहेब एकच आहे की मी माझ्या फेसबुक लाईव्हमध्ये एक बोललो होतो की एक आपलं गाणं आहे संपणार कधी रण हे रण संपणार आहे की नाही आणि संपवायचं असेल तर आपल्याला काय करण्याची गरज आहे काय करावं आणि काय करू नये याचं आपण मार्गदर्शन आज ह्या सगळ्या आपल्या महाराष्ट्र सांभाळणाऱ्या सर्व डॉक्टर्सना करावं आणि यानिमित्ताने जे आपले नागरिक माता बांधव भगिनी हा कार्यक्रम बघत असतील त्यांनासुद्धा याचं मार्गदर्शन आपण करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र